फ्लायओव्हर किती आहे आमच्या दुसरा शॉप्स जे आहे दुकान आहे एका याच्यामध्ये असले पाहिजे त्याला आपण ठरलं पाहिजे की नाही 10x10 दुकानांचे साईन बोर्ड हा एवढाच असतो म्हणजे ते एका लेबलला कुठेतरी दिसत नाही चांगलं दिसत युनिफॉर्म युनिफॉर्म म्हणा त्याला किंवा काही म्हणा परंतु ते एकच साईन बोर्ड तेवढाच असला पाहिजे एवढाच असला पाहिजे तो दिसायला सुद्धा सुंदर दिसेल तेवढ्याच तुम्ही काही करा परंतु त्याच्यापेक्षा वर नको तर त्यांनी सुद्धा काही सर्व करायचा प्रयत्न केलेला आहे तिसरा विषय होता की साताऱ्यामध्ये अनेक तक्रारी अशा प्राप्त झाल्या जो टॅक्स लावतो तो डिसाइड करेल की किती टॅक्स लावायचा म्हणजे जो जितना देगा वो हिसाब से टॅक्स लगेगा असा असा एक प्रकार होता चालू म्हणून त्यांना नाराजगी होती. हां तर तुम्हाला एक सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना टॅक्स लावताना मी माझे तर मागणे असं की तुम्ही एक ब्रेक कटऑफ रेट डिसाईड करा. कोरोना ते सांगितलं की तुम्ही 18 एप्रिल जे काय आहे आज आपण सुविधा न देता त्यांच्याकडून टॅक्स वसूल केलेले करोडो रुपये तर तुम्ही जनरल ब्रेक ठेवा 8500 तिकडे सातारा तिकडे पण इकडचा अलीकडचा भाग आहे वारंवार आम्ही सांगतो की आम्हाला टॅक्स लावा तरी आपली कर्मचारी पण पोहोचत नाही. चांगले लोक आहेत समजून टॅक्स देणारे लोक आहेत त्यांना टॅक्स भरायची इच्छा पण आपले लोक तिथं जात नाही. रेव्हेन्यू जर वाढवायचा असेल तुम्हाला तर जे आहे त्याच्यात तसं करू शकता ना. आणि ते दोन मुद्दे सांगितले मुद्दा होल्डिंगचा आणि ह्याचा तर ह्यासाठी सांगितले मग ह्याच्या त्यासाठी तुम्हाला कॉर्पोरेशन दिवाळखोरी असं म्हणायची गरज पडणार नाही. फ्रीमध्ये होणारं काम आहे ना ह्याला काही लागत असतं तुमच्या आणखी पहिल्या ज्या दिशादर्शक ज्या प्रमाणे लावलेल्या आहेत त्या 15-20 वर्षापूर्वीचे आहेत. रोड मोठे झाले पण कमाल तेवढीच आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकला अडथळा येतो. बरोबर तर तुम्ही त्या आता झालं तो टेंडर संपलं ते तुम्ही ते काढा नव्याने टेंडर करा आणि त्या साईजचं तुम्ही कमाने लावा लावायचं जर असेल साईनी सगळ्या ठिकाणी पाहिलं तर मध्येच कमाल दिसते आपण साईडने जातो म्हणजे हे विदाउट खर्चाचे काम त्यांना सांगितले आणि त्याच्यामध्ये त्यांचे फोटो पण येतील ते पण महत्वाचं म्हणताय तसा कमिशनर फोटो औषध आहे होत असत बुद्धिवादी ज्याला म्हणतात ज्याला म्हणतात क्षेत्रातला तो माणूस महापौर साहेब तर कुणाची तारीफ करत नाही असा माणूस शोधून सापडून <laughs> 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 <laughs>
काम मध्ये ना आमदार साहेबांचं नेहमीच शहरावर सहकार्य आहे. अनेक विकास कामं आता सातारा जवळमध्ये 10 कोटी रुपये म्हणजे ज्या भागामध्ये आपण खर्च नाही करू शकलो 10 कोटी रुपये साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडून झाले लागलीच. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचिव्हमेंटचा रस्ता आखली पाहिजे. हे तर लॉंग लाईफ सगळ्या म्हणजे अनेक पिढ्या इतका सुंदर अनुभव मला देतो नाही धन्यवाद सर. आता काय फ्युचर मध्ये काय असणार खरं म्हणजे की त्यात पार्ट जो आहे नवीन शहर समजा तिथला भूसंपादनाचा रोल आपला होता परंतु त्यांनी तर एक आपला फार मोठा तालमेळ कमी केला. महानगरपालिकेला ते शक्य नव्हतं आणि ते रखडलं. त्यांनी जे टेक्निक सौरऊर्जेची लाईट घेतली सौरऊर्जेची लाईट चांगलं होतं. तसं नाही आहे आम्ही वेगळा विचार करतो. आता महानुभाव आश्रमपासून सिमेंट रोड केला ऍक्च्युली तिथं लाईट लावायचं काम कॉर्पोरेशनचं काम होतं. 50 लाख रुपये तरी मी 82 तर्फे 50 लाख रुपये वर्ग त्यांच्याकडे 82 एजन्सी कडून त्यांचं ट्रेलर झालं वर्कआउटर झालं त्याचं काम आता 2 दिवसानंतर चालू होतं. किती कोटीचं काम आहे सर? कोणतं बायपासचं? 306 कोटी सर. अजून एक्सटेंड होऊ शकतो म्हणजे त्याच्यावर आम्ही करू शकतो. कॉर्पोरेशनच्या कमिशनरला विनंती केली की तुम्ही 2.5 मीटर आम्हाला आणखीन जर दिली तुमची ब्रीड वाढून जर दिली तर तोही सर्व्हिस रोड आम्ही आजच करून देतो. ओके. भविष्यामध्ये कितीही ट्रॅफिक वाढली खरं तर काही वेळा काय असतं नाशिक सारखं ठिकाण जर पाहिलं उड्डाण पूल झालेलं आहे पण खाली ट्रॅफिक जाम होतो. हो हो. कारण की तो रस्ता खालचा विकत त्याची पूर्ण मिळाली. बरोबर. तसं असं इकडे नको व्हायला आता एकदम म्हणून पहिल्याच आपण ते तसून घेऊ. बरोबर. आणि तो ताठे चेअरमन आणि फोन केला गेला तात जेवता जेवता पाहत सव्वाशे बजे झाला पिक्चर स्टार्ट होते. कोणी नोकर मोठ होणार.